राज्यातील सर्व कलाकार आदिवासी आणि महिला बचत गटाच्या कलागुणांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेला आजपासून सुरुवात झाली आहे ही जत्रा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे यावेळी महिला बचत गटांच्या उत्पादनांचा ब्रँड म्हणून भीमथडी ब्रँडचं सादरीकरण केलं जातं बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत या यात्रेची मजा पुणेकरांना घेता येणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत जत्रा म्हणजे आनंदाचा उत्साहाचा खरेदीचा भेटीगाठीचा सांस्कृतिक आदानप्रदानतेचा एक सणच असतो भीमथडी जत्रा गेल्या बारा वर्षापासून पुण्यात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या वतीनं भरवली जाते या जत्रेचं उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला पोलीस उपमुख्य अधिकारी ज्योतिप्रिया सिंग येरवडा जलच्या प्रभारी स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आला महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन हस्तकला वस्तू महाराष्ट्राचे अस्सल खाद्यपदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येणार आहे या प्रदर्शनात एकूण दीडशेहून अधिक स्टॉल असून राज्यातील विविध जिल्ह्यांमधून बचत गट यामध्ये सहभागी झालेत यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे रात्रीचा भीमतडी सिलेक्ट फॅशन शो आणि लहान मुलांसाठी खास ख्रिसमस विशेष पेटिंग झू भारतातील पारंपरिक हातमाग हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळालं असून त्याचा फायदा त्यांना होणार आहे असं मत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी यावेळी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट पुणे